बोल सियापति रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय, उमापति महा। आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र प्राथमिक स्वरूपात आपल्या मंत्रावर त्या ठिकाणी हल्ली पोहोचलेले क्या बात आहे, प्राथमिक स्वरूपात आपल्या मंत्रावर त्या ठिकाणी हल्ली पोहोचलेले क्या बात आहे। आणि या ठिकाणी हो माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। बद्ध पद्धतीने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या बालगोपाळाला त्याचं या ठिकाणी पारितोषिक लागलं। आणि ज्यांची नावं आम्ही घेतलेली आहे फडणवीस साहेबांच्या समोर ते आपलं मनोर या ठिकाणी रचणार आहेत, त्या मंडळीने देखील अतिशय सज्ज राहावं ही आपल्या विनंती करतो। थेट आशिष शरद साहेबांना विनंती करतो की त्यांनी बोल सियापति रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलोजी भाई सब संतन की जय, हिंदू धर्म की जय, गो माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, हाथी घोड़ा पाल की। अपना मनोरथ रचना है गेले 45 मिनट या ठिकाणी अपनी वाट पाहत आहेत आशिष भाऊ या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अष्टपैलू राज्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते आपण आपल्या परंपरेनुसार प्राथमिक स्वरूपात आपल्या मंत्रावर त्या ठिकाणी हल्ली पोहोचलेले क्या बात आहे। आणि या ठिकाणी या भूमिका पत्त्यानं विनंती करतो की आपण आपला थर या ठिकाणी सुरुवात करावी। ओम शिवाय गोविंद पथक या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार साहेब, दरेकर साहेबां आणि शेट्टी साहेबांच्या समोर या ठिकाणी या दहिंडीला सलामी देणार आहे। आजूबाजूच्या सर्व गोविंदांनी सुरक्षा कवच म्हणून आजूबाजूला त्यांना उभे राहून सहकार्य करायचं आहे। आपल्या या महाराष्ट्र सरकारच्या वतीने या वर्षी 75,000 गोविंदांना त्या ठिकाणी आपण इन्शुरन्स दिलेला आहे। आणि या ठिकाणी उपस्थित मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी, लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टीजी, आमदार आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते प्रवीण दरेकरजी, प्रकाश दरेकरजी, महेश कोठारेजी, गणेश खणकरजी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना दही काला उत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि बऱ्याच दिवसापासून आपण पावसाची वाट पाहत होतो आणि पाऊसही वाट पाहत होता की कधी गोविंदा मैदानात उतरतात, आणि जसे गोविंदा उतरले तसे पावसाची बरसात या ठिकाणी सुरू झाली आणि वरुण राजाचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळाला। खरं म्हणजे दही काल्याचा हा कार्यक्रम हा काला प्रेमाचा काला आहे, हा प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आहे। प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपलं जीवन मंगलमय करणारा असणार आहे, आणि म्हणून मी प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांकरता या ठिकाणी मागतो। आणि आपण अशाच प्रकारे आपला सण साजरा करावा, पण तो साजरा करत असताना आपल्या सुरक्षेची काळजी देखील आपण घ्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो। पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो।
आणि माझं बोलणं संपवतो आणि विशेषतः प्रकाश दरेकर यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. या दहेंडीचा साहसी खेळात आपण त्या ठिकाणी समावेश करून घेतलेला आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र प्रगतिशील होत आहे, अतिशय गतिशील होत आहे. सुंदर अशी सलामी या ठिकाणी या ट्रॉफी आहे. आणि आपली रोख रक्कम पारितोषिक घेण्याकरिता एक दोन जणांनी मंडळाच्या वतीने वर यायच्या मंचावर मी आपल्याला विनंती करतो. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक स्वीकार करावं. आपली दोन लोक मंचावर यावं ही विनंती करतोय. सर्व रसिक प्रेक्षकांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी महागण आणि विधानसभेच्या वतीने की आपण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. फडणवीस साहेबांच्या शुभ